नमस्कार मित्रांनो एन जी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षांनी केली जाते या ठिकाणी विचारले भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षांनी केली जाते प्रश्न अतिशय सोपा आहे परंतु हाच प्रश्न दोन हजार एकवीसला परीक्षेमध्ये अशा प्रकारे विचारलेला प्रश्न आहे कधी विचारलेला होता दोन हजार एकवीसला विचारला होता मग भारतातील लोकसंख्येची गणना किती वर्षांनी केली जाते तर दर दहा वर्षांनी केली जाते आता या ठिकाणी पहा तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की भारतामध्ये जनगणनेची सुरुवात कधी झाली किंवा पहिली जनगणना कधी झाली असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर त्याचं उत्तर तुम्हाला आहे पहिली जनगणना अठराशे बहात्तरला ला झाली कुणी केली असं विचारलं तर काय उत्तर आहे लॉर्ड मेओने केले म्हणजे गव्हर्नर जनरल त्यावेळेस कोण होते लॉर्ड मेओ होते आणि नियमितपणे दर दहा वर्षांनी कधीपासून सुरुवात झाली भारतातील जनगणना नियमितपणे दर दहा वर्षांनी करण्यास कधीपासून सुरुवात झाली असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला अठराशे एक्क्याऐंशी लिहायचं आहे म्हणजे तुम्हाला अठराशे बहात्तर आणि अठराशे एक्क्याऐंशी याच्यामधला फरक लक्षात ठेवायचा आहे प्रश्न काय येतो त्याच्यावरती काय असणार आहे आपलं उत्तर डिपेंड असणार आहे ओके त्याचबरोबर आता शेवटची जनगणना कधी झाली होती दोन हजार अकराला झाली होती म्हणजे सध्याचे लोकसंख्येचे आकडे आहेत हे कोणत्या जनगणनेनुसार आहेत तर ते दोन हजार अकराचे आहेत दोन हजार अकराची ही कितवी होती पंधरावी होती म्हणजे आता येणारी आता दोन हजार एकवीसची ची जनगणना येणार आहे तिचे आकडे अजून प्रकाशित झालेले नाहीत पण ही कितवी असणारे तर ही सोळावी जनगणना असणारे लक्षात असू द्या कितवी असणारे सोळावी जनगणना असणारे ही सगळी माहिती ही डिटेल्स मध्ये तुम्हाला काय करायची लक्षात ठेवायची आहे कारण परीक्षेच्या दृष्टीने ही काय अतिशय उपयुक्त माहिती आहे ओके त्याचबरोबर पहा आता या ठिकाणी आपण काय पाहिलं माणसांची गणना किंवा लोकसंख्येची गणना पाहिली पण या ठिकाणी पहा पशूंची सुद्धा गणना केली जाते मग पशूची गणना दर किती वर्षांनी केली जाते हा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो किती वर्षांनी केली जाते दर पाच वर्षांनी केली जाते त्याचबरोबर व्याघ्रगणना व्याघ्रगणना दर किती वर्षांनी केली जाते हा प्रश्न तर परीक्षेमध्ये विचारलेला आहे ओके मग किती वर्षांनी केली जाते व्याघ्रगणना चार वर्षांनी केली जाते लक्षात असू द्या पशुगणना जर प्रश्न आला तर पाच वर्षांनी लिहायचं आहे आणि फक्त व्याघ्रगणना असा जर प्रश्न आला तर काय लिहायचं आहे चार वर्षांनी उत्तर लिहायचं आहे हा फरक लक्षात असू द्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोटा छोटा फरक असतो पण परीक्षेमध्ये काय होतं आपलं याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन होतं मग आपण परीक्षेनंतर काय म्हणतो सर माझा गोंधळ झाला चारने होते की पाचने होते याच्यात माझं कन्फ्युजन झालं आणि माझं उत्तर चुकलं मग तसं जर तुम्हाला होऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर करावं लागेल लक्ष ठेवायचं वाघाची की काय लिहायचं पाच वर्षांनी आणि पशुंची आलं तर काय चा वर्षांनी ओके पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर करून घ्या कारण सबस्क्राईब करायला अगदी मोफत आहे आपण काय करतो महानगरपालिका भरतीसाठी दररोज जी केचे अतिशय महत्वाचे वीस प्रश्न पाहतो परंतु या वीस प्रश्नामधून आपण तुमचे जवळपास पन्नास प्लस प्रश्न काय करतो कव्हर करून घेत असतो ओके मग आता पहा पुणे महानगरपालिकेची भरती ऑलरेडी येऊन गेली आहे तुम्ही फॉर्म भरले असतील आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची भरती आलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये किंवा आठ दिवसाच्या कालावधीमध्ये पुण सॉरी औरंगाबाद महानगरपालिकेची भरती येईल सोलापूर महानगरपालिकेची भरती येईल म्हणजे तुमच्या दृष्टीने हा अतिशय गोल्डन असा चान्स आहे की सरकारी नोकरी मिळवण्याचा ओके मग या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न काय डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण त्याचे डॅश डॅश होते मग डांबराच्या गोळ्याचा आकार काही दिवसांनी कमी हो का का होतो त्याला कारण काय आहे तर त्यातलं कारण आहे त्याचं संपलवण होतं काय होतं संप्लवन होतो आता तुम्हाला माहिती पाहिजे संप्लवन होणे म्हणजे काय होणे तर संपलवन म्हणजे काय स्थायूचे थेट वायूत रूपांतर होणे काय स्थायूचे थेट वायूत रूपांतर होणे म्हणजे काय संपलवन होणे खूप महत्वाचं आहे ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या संपलवन होणे म्हणजे काय होते स्थायूचं काय होतं डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होतं बहुतेक आता समजा पाणी बर्फ काय आहे बर्फ काय आहे बर्फ स्थायू आहे बर्फाचं रूपांतर पाण्यात होतं ओके म्हणजे काय होतं पहा स्थायूचं रूपांतर द्रवामध्ये होतं त्याला आपण काय म्हणतो वितळणे म्हणतो पण या ठिकाणी जर स्थायूचं रूपांतर द्रवात न होता जर डायरेक्ट वायूमध्ये झालं तर त्याला आपण काय म्हणतो संपलवन असं त्याला म्हटलं जातं ओके त्याचबरोबर अजून एक याच्यावर संगणन महत्वाचं आहे संगणनवरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे काय द्रवाची वाप होऊन पृष्ठभागावर साचणे यालाच काय म्हणतात संगणन असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पुढं काय बाष्पीवन द्रवाचे वायू रूपांतर होणे बाष्पीवन ही रेग्युलर क्रिया आहे तुम्हाला माहित असेल पण संपलं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक तीन आहे काय विचारलं या ठिकाणी एस आर पी एफ ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली म्हणजे महाराष्ट्रामध्ये एस आर पी एफ ची स्थापना कधी झाली किंवा कोणत्या ठिकाणी झालं असं आपल्याला विचारलेलं आहे आता एस आर पी एफ म्हणजे काय तुम्हाला त्याचा फुल फॉर्म लक्षात पाहिजे एसआरपीएफ म्हणजे काय स्टेट रिझर्व पोलीस फोर्स काय स्टेट रिझर्व पोलीस फोर्स आणि केंद्राचं कोणतं आहे सी आर पी एफ आहे आर पी एफ आणि सी आर पी मधला फरक लक्षात ठेवायचा आहे सी आर पी एफ म्हणजे काय सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि एफ म्हणजे काय स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ओके मग महाराष्ट्रातील ची स्थापना कुठे झाली होती तर ती पुरंदर या ठिकाणी झाली होती कधी झाली होती तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली होती खूप महत्वाचं आहे ची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झाली आहे एसआरपीएफचं मुख्यालय कुठे आहे गोरेगाव या ठिकाणी आहे आणि पी एफचे एकूण सध्या किती गट आहेत असाही प्रश्न परिषद आलेला आहे <coughs> मग सध्या एसआरपीएफचे एकूण किती गट आहेत सोळा गट आहेत आणि एसआरपीएफचे जे सोळा गट आहेत त्यांचा विभाग किंवा काय दोन विभागामध्ये त्यांचं रूपांतर करण्यात आलेलं आहे कोणते दोन विभाग आहेत पुणे विभाग आणि नागपूर विभाग मग आता या ठिकाणी पहा गट किती आहेत असा जर प्रश्न आला पी एफचे गट किती आहेत तर सोळा गट आहे आणि विभाग कोणकोणते आहेत असा प्रश्न आला तर काय आहे पुणे आणि नागपूर हे काय आहेत विभाग आहेत म्हणजे विभाग आणि गटामधील फरक सुद्धा लक्षात असू द्या ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन आहे सॉरी प्रश्न क्रमांक चार आहे काय विचारलंय सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारा काय प्रश्न आहे काय विचारलंय सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे तुम्ही जर रेग्युलर बातम्या बघत असाल तर तुम्हाला माहित असेल कशाशी संबंधित आहे भारतीय संसद भवनाची इमारत याच्याशी संबंधित आहे म्हणजे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत काय केलं जाते भारतीय संसद भवनाच्या इमारती नवीन इमारतीचं काय केलंय बांधकाम केलं जात आहे आता हे बांधकाम कुठं केलं जात आहे हा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर रायसिना हिल या ठिकाणी लक्षात असू द्या रायसीना हिल लक्षात ठेवा त्याचबरोबर नवीन संसदेच्या नवीन इमारतीसाठी अपेक्षित खर्च किती आहे तेरा हजार कोटीचा अपेक्षित खर्च आहे आता या ठिकाणी तुम्हाला लगेच प्रश्न आला पाहिजे प्रश्न पडला पाहिजे की आता जर नवीन इमारतीचं बांधकाम होत आहे मग जी जुनी संसद आहे जुनी संसद कधीपासून अस्तित्वात आहे किंवा त्या ठिकाणी कधीपासून कामकाज चालू आहे तर पहा एकोणीसशे अकराला ला काय झालं होतं भारताची राजधानी कोलकात्यावरून म्हणजे कलकत्त्याहून कुठं आणली होती दिल्लीला आली होती तेव्हापासून कुठं चालू आहे काम जुन्या संसदेमध्ये म्हणजे सध्या जी संसद अस्तित्व आहे त्याच्यामध्ये कामकाज चालू आहे कधीपासून दोन हजार सॉरी एकोणीसशे अकरापासून ओके okay? आणि या नवीन संसदेच्या इमारतीचं काम कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे तर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे लक्षात असू द्या खर्च किती आहे तेरा हजार कोटी आहे आणि कधीपर्यंत काम पूर्ण होणं अपेक्षित आहे तर ते दोन हजार चोवीस पर्यंत काम okay? पूर्ण होणं अपेक्षित आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक पाच आहे देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे आता कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं सहकारी साखर कारखाना पाहिला होता आजच्या व्हिडिओमध्ये काय सहकारी सूतगिरणी विचारलेलं आहे मग कोठे आहे तर ती इचलकरंजी या ठिकाणी आहे इचलकरंजी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे ओके मग लक्षात असू द्या देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी कुठे आहे इचलकरंजी या ठिकाणी आहे त्या सूतगिरणीचं नाव काय आहे हा प्रश्न आला तर लक्षात असू द्या डेक्कन सहकारी सूतगिरणी काय डेक्कन सहकारी सूतगिरणी ओके आणि ही कुठं आहे इचलकरंजी या ठिकाणी आहे इचलकरंजी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे ओके आता एक छोटीशी माहिती पण महत्वाची माहिती आहे आपण काय केलेलं आहे महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाची अशी काय केलेली आहे टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ओके मग तुमची पुणे महानगरपालिका भरती असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती असेल किंवा येणारी औरंगाबाद महानगरपालिका भरती असेल सोलापूर महानगरपालिका भरती असेल किंवा इतर कुठल्या महानगरपालिकेची भरती आली तर त्याच्यामध्येच तुम्हाला काय येणार आहे टेस्ट सिरीज अतिशय अशी उपयुक्त असणार आहे तुमच्या अभ्यासामध्ये मैलाचा दगड ठरणार ही टेस्ट सिरीज असणार आहे का असणार आहे तर हिच्यामध्ये आपण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे मित्रांनो संपूर्ण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम याच्यामध्ये काय केलेला आपण कव्हर केलेला आहे या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एकूण दहा टेस्ट दिल्या जातील प्रत्येक टेस्टमध्ये शंभर क्वेश्चन असतील म्हणजे तुमच्याकडे अतिशय उपयुक्त असे अतिशय इम्पॉर्टंट असे एकूण किती एक हजार प्रश्न असणार आहेत ओके <coughs> मग आता या टेस्ट सिरीजची किंमत आपण एकशे पन्नास ठेवलेली आहे परंतु आपल्याला जो विद्यार्थ्याचा प्रतिसाद मिळत आहे विद्यार्थ्याकडून जी मागणी मिळत आहे त्याच्यामुळे आपण आज खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव असतो याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर ती तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयाला म्हणजे नाईंटी नाईन रुपयाला पडेल आता हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे गुगल पेला करायचं आहे फोनपेला करायचं आहे कोणत्या नंबरवर करायचं आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस आपला नंबर आहे याच्यावरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे किती रुपयाचं पेमेंट करायचं आहे नव्याण्णव रुपयाचं करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला याच नंबरवरती काय करायचं आहे मित्रांनो शेअर करायचं आहे ओके अतिशय उपयुक्त सीटेसीज आहे फी सुद्धा आपण याच्यामध्ये माफक फी ठेवलेली आहे आपल्या प्रश्नांच्या दर्जावरून प्रश्नांच्या क्वालिटीवरून तुम्हाला लक्षात येत असेल की आपली टेस्ट सिरीज सुद्धा काय असणार आहे अतिशय उपयुक्त असणार आहे ओके मग या ठिकाणी आपला पुढचा प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे प्रश्न खूप सोपा आहे काय प्रश्न खूप सोपा आहे कोणता आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार तर भारतरत्न आहे पुरस्काराच्या नावामध्येच आहे भारतरत्न हा काय आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे याची सुरुवात कधीपासून झाली होती एकोणीसशे चौपन्न पासून झालेली ओके याच्यामध्ये काय एक पदक दिलं जातं आणि स्मृतीचिन्ह दिलं जातं त्याचबरोबर जर तुम्हाला नागरी पुरस्काराचा क्रम विचारला किंवा क्रमला असं इलं तर काय पहिला भारतरत्न त्याच्यानंतर दोन नंबर पद्मभूषण सॉरी पद्मविभूषण आणि तीन नंबर पद्मभूषण आणि चौथा कोणता आहे पद्मश्री पुरस्कार आहे ओके हा लक्षात असू द्या आता जो भारतरत्न पुरस्कार आहे हा पुरस्कार जास्तीत जास्त एका वर्षात काय केला जातो तीन लोकांना एका वर्षामध्ये जास्तीत जास्त दिला जातो <coughs> आतापर्यंत एकूण अठ्ठेचाळीस व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यापैकी नऊ व्यक्ती असे आहेत की ते काय आहेत आपल्या महाराष्ट्रातील आहेत म्हणजे महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे असा जर प्रश्न आला तर काय लिहायचं आहे नऊ व्यक्तींना लिहायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण असा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये विचारलेला आहे मग कोण आहेत तर ते महर्षी कर्वे आहेत यांना कधी पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे अठ्ठावन्नला मिळाला होता आणि एकोणीसशे अठ्ठावन्न हे काय होतं महर्षी कर्वे यांचं जन्मवर्ष होतं म्हणजे महर्षी कर्वे यांचा जन्म कधी झाला असेल तर तो अठराशे अठ्ठावन्नला झाला होता लक्षात असू द्या खूप महत्वाचं आहे महर्षी कर्वे यांना काय झालं होतं त्यांच्या जन्माच्या शताब्दी वर्ष असताना काय झालं होतं भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता म्हणजे वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना काय मिळालं होता भारतरत्न पुरस्कार मिळाला होता कधी मिळाला होता एकोणीसशे अठ्ठावन्नला मिळाला होता म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला तर अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये झाला होता ओके एकूण किती महिलांना पुरस्कार मिळालेला आहे भारतरत्न तर एकूण पाच महिलांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आहे काय विचारलंय महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो सगळ्यांचं उत्तर तोंडपाठ असणार आहे कुठं भरतो कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये मा नाशिकला भरतो मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्नाचं उत्तर येत आहे ओके पण टेन्शन घ्यायचं नाही कुंभमेळ्यावरती परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे त्याची इतर माहिती महत्वाची आहे कुंभमेळा पहा काय होतो नाशिक या ठिकाणी काय होतं पहा दर बारा वर्षांनी भरतो तसं जर पाहिलं तर दर चार वर्षांनी कुंभमेळा भरतो एकूण चार ठिकाणी भरतो ओके मग भारतात किती ठिकाणी कुंभमेळा भरतो चार ठिकाणी कुंभमेळा भरतो कुठे कुठे भरतो पहा प्रयागराज उज्जैन नाशिक आणि हरिद्वार या ठिकाणी काय होतो कुंभमेळा भरतो चारही शहरं तुम्हाला लक्षात आहे प्रयागराज याचं जुनं नाव अलाहाबाद होतं उज्जैन नाशिक आणि हरिद्वार ओके <coughs> पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आहे काय विचारलंय दिल्ली मथुरा आग्रा ही शहरे डॅश डॅश आहेत मग कोणती शहर आहेत राजाच्या राजधानीचे शहर आहेत की उंच इमारतीसाठी प्रसिद्ध शहर आहेत की यमुना नदीच्या किनारी वसलेली आहेत का भारताची अर्थ केंद्र आहेत काय आहेत फटाफट याचं उत्तर काय करा कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत मी काय करतो थोडं पाणी पितो ओके तर दिल्ली मथुरा आग्रा ही शहरं काय आहेत यमुना नदीच्या किनारी वसलेली शहर आहेत याच्यावरती वारंवार प्रश्न विचारायला स्पेशली कुठं आग्रा आणि दिल्ली आता हे तिन्ही शहर खूप महत्वाचे आहेत दिल्ली शहर पण महत्वाचं आहे मथुरा पण आहे आणि आग्रा पण आहे मग ही तिन्ही शहरं कोणत्या नदीच्या किनारी वसलेली आहेत तर ती यमुना नदीच्या किनारी वसलेली आहेत मग या ठिकाणी <coughs> यमुना नदीचा उगम कुठं होतो हाही प्रश्न परिषद आलेला आहे यमुनोत्री या ठिकाणी होतो गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी तसंच यमुना नदीचं उगम कुठं होतं यमुनोत्री या ठिकाणी होतो ओके त्याचबरोबर गंगा ही काय आहे यमुना नदीची उप सॉरी यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे मग यमुना नदी प्रयागराज या ठिकाणी काय होते गंगा नदीस जाऊन मिळते हे पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आता इतर नदीच्या किनारी असणारी शहर पहा गंगा नदी जी आहे तिच्या किनारी असणारी शहर तुम्हाला लक्षात ठेवायचे हरिद्वार आहे कानपूर आहे पाटणा आहे आणि बनारस आहे महत्वाचं आहे लक्षात असू द्या गंगा नदीच्या किनारी कोणकोणती कौन शहर आहेत हरिद्वार कानपूर पाटणा बनारस त्याच्यानंतर आपल्या पहा महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या किनारी कोणती शहर आहेत याच्यावरतीही परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे माहिती असतील तुम्हाला नाशिक आहे पैठण आहे कोपरगाव आहे नांदेड आहे ओके आणि हे महत्वाचं या ठिकाणी सुरत शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेला आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार आलेला आहे तर सुरत शहर कोणत्या नदीच्या किनारी आहे तापी नदीच्या किनारी आहे आणि भुसावळ हे सुद्धा रेल्वेचं एक अतिशय महत्वाचं जंक्शन आहे हे सुद्धा कोणत्या नदीच्या किनारी आहे किंवा कोणत्या नदीच्या कडेला आहे तर तापी नदीच्या कडेला आहे ओके पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक नऊ आहे पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो तर पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करत असताना लागतो अतिशय सोपे पुणे महाबळेश्वर या रस्त्यावरती काय होतं पसरणी घाट लागतो <coughs> मग या ठिकाणी पहा तुम्हाला बाकीचे जे महत्वाचे घाट आहेत थळघाट आणि कासारा घाट लक्षात ठेवायचं आहे थळघाट मुंबई नाशिक दरम्यान कोणता घाट लागतो असा प्रश्न विचारला आहे परीक्षेमध्ये जर तुम्हाला थळघाट ऑप्शन असेल तर थळघाट उत्तर लिहायचं आहे किंवा कासारा घाट ऑप्शन असेल तर हे पण उत्तर लिहायचं आहे ओके मुंबई पुणे दरम्यान कोणता घाट लागतो तर त्या ठिकाणी बोरघाट लागतो पुणे बारामती दरम्यान कोणता घाट लागतो दिवा घाट लागतो आता तुम्ही पाहिले असतील आपली जी वारी भरते किंवा वारी निघते त्या वारीचे फोटो तुम्ही पाहिले असतील दिवा घाटामधून जाताना अतिशय मनमोहक असे दृश्य असतात त्याचबरोबर महत्त्वाचा घाट म्हणजे पुढं पाहा पुणे नाशिक जाताना कोणता घाट लागतो तर चंदनपुरी घाट लागतो पुणे ठाणे कोणता घाट आहे नाणे घाट आहे ओके सगळे घाट महत्त्वाचे आहेत लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे आपला दहा नंबरचा काय विचारलंय खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात पुरुषामध्ये कोणती गुणसूत्र आढळतात असं विचारलेलं आहे मग तुम्हाला माहीत असेल पुरुषामध्ये कोणते गुणसूत्र आढळतात तर एक्स वाय ही गुणसूत्रे पुरुषामध्ये आढळतात कोणती एक्स वाय मग लगेच तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे पुरुषात एक्स वाय आहे तर मग स्त्रियामध्ये कोणती आहेत तर एक्स एक्स ही गुणसूत्र काय होतात स्त्रियामध्ये आढळतात त्याचबरोबर सस्तन प्राण्यामध्ये अपत्याचं लिंग म्हणजे होणाऱ्या नवीन आपत्ती जे आहे त्याचं लिंग कोण ठरवतं तर नर ठरवतं म्हणजे मानवामध्ये अपत्याचं लिंग कोण ठरवतं पुरुष ठरवतो कोण ठरवतो पुरुष ठरवतो होणारं बाळ हे मुलगा आहे की मुलगी असणार हे कोण ठरवतं पुरुष ठरवतो पण तरीही आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये आपलं दुर्भाग्य आहे जर मुली झाल्या तर आपण त्रास कोणाला देतो त्या स्त्रीला देतो आपण दोष कोणाला देतो त्या स्त्रीला देतो सासू सासरे ननन बावजा हे सगळे काय करतात त्या स्त्रीला दोष देतात स्वतः त्या स्त्रीचा पतीसुद्धा तिलाच दोष देतो का तर मुली जन्माला मुल होत आहेत मुलं होत नाही म्हणून पण खरं कारण काय पा कोण ठरवतं नर ठरवतो म्हणजे पुरुष ठरवतो म्हणजे खरा दोषी कोण आहे पुरुष आहे जो त्रास स्त्रीला द्यायचा तो त्रास कोणाला द्यायला पाहिजे पुरुषाला द्यायला पाहिजे जर मुली होत असतील तर त्याला जबाबदार कोण आहे पुरुष आहे ओके मग या ठिकाणी पहा अजून तुम्हाला लक्षात ठेवा फुलपाखरामध्ये आणि पक्षामध्ये मात्र काय आहे उलट आहे तिथं मात्र आपत्याचं आप लिंगे कोण ठरवतं मादी ठरवते कशामध्ये फुलपाखरामध्ये आणि पक्षामध्ये ओके आणि जर तुम्हाला प्रश्न आला सस्तन प्राण्यामध्ये कोण ठरवतं तर नर ठरवतो माणसामध्ये कोण ठरवतो असं प्रश्न आला तर नर म्हणजेच कोण पुरुष ओके <coughs> पुढचा प्रश्नाकडे जाऊ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते खूप सोपा प्रश्न आहे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते व्योमेश चंद्र बॅनर्जी होते पहिलं अधिवेशन कधी झालं हा प्रश्न मात्र खूप महत्वाचा आहे परीक्षेमध्ये खूप वेळेस आलेला आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला झालं होतं ओके कधी अठरावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली हाही प्रश्न परीक्षेमध्ये खूप आलेला आहे तर याच दिवशी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला काय झाली होती राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती कुणी केली होती तर ॲलन हुम कोणी ॲलन ह्यूम यांनी स्थापना केली होती हे पण लक्षात असू द्या त्याचबरोबर हे पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं हाही प्रश्न आलेला आहे परिषद कुठे झालं होतं मुंबई या ठिकाणी झालं होतं गोपाळ तेजपाल संस्कृत महाविद्यालयात हे अधिवेशन झालं होतं पुढचा प्रश्न आहे इलान मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत काय विचारलंय इलान <laughs> मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत असं विचारलंय ऑप्शन काय दिलंय अमेझॉन टेस्ला स्टारलिंग्स आणि स्पेसएक्स तर यापैकी ॲमेझॉन या कंपनीशी काय ॲलॉनमक्स यांचा संबंध नाही ओके म्हणजे अलॉनमक्स यांनी स्थापन केलेल्या कंपन्या कोणत्या आहेत टेस्ला आहे स्टारलिंग्स आहे आणि स्पेसएक्स आहे या तिन्हीच्या कंपन्या आहेत ह्या काय आहेत अतिशय डेव्हलपर तंत्रज्ञानावर अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या तिन्ही कंपन्या आहेत मग तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे अमेझॉनचे संस्थापक कोण आहेत तर ते जेप बॅचेस आहेत याच्यावरती सुद्धा खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे ओके पुढच्या जाऊ आपण प्रश्न क्रमांक तेरा आहे सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत आता बा इथं प्रश्नात काय दिलंय सुचेता दलाल नाव दिलंय पत्रकार हा शब्द दिलाय म्हणजे इथं सांगितलंय त्या काय आहेत पत्रकार आहेत तरी पुन्हा विचारलंय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत आता तुमच्या लक्षात आलं सुचे दलाल कोण आहेत पत्रकार आहेत तरी पुन्हा काय विचारलंय की त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत मग त्या ता कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर त्या ता अर्थशास्त्राशी संबंधित आहेत आता या ठिकाणी पहा तुम्ही वेब सिरीज पाहिली असेल किंवा तो वे पिक्चर बी आलेला आहे हर्षद मेहतावरती आधारित जे हर्षद मेहताचा जो स्कॅम होता हर्षद मेहता घोटाळा होता हा घोटाळा कोणी उघडकीस आणला होता तर सुचेता दलाल यांनी उघडकीस आणला होता त्याच्यानंतर केतन पारेख घोटाळा के असेल ॲग्रॉन घोटाळा असेल हे सर्व घोटाळे कोणी उघड काढले होते किंवा कुणी बाहेर काढले होते तर ते सुचेता दलाल यांनी बाहेर काढले होते त्याच्यामुळे सध्या त्यांचं नाव काय खूप चर्चेमध्ये आहे त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये येण्याची खूप दाट शक्यता आहे आणि सुचेता दलाल ह्या काय आहेत पहा पत्रकार आहेत मग कुठल्या पत्रकार आहेत तर त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्थिक शाखी जी होती टाइम्स ऑफ इंडियाची जी इकॉनॉमिकल विंग होती त्याच्या त्या संपादक आहेत लक्षात असू द्या खूप महत्वाचं आहे ओके आणि त्यांनी जे पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य केलं आहे त्याबद्दल त्यांना पद्मश्री हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे सुचेता दलाल यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो मग कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चौदा आहे काय विचारलंय भी भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अतिशय सोपा आहे भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे या भीमाशंकर अभयारण्याचं ते कशासाठी प्रसिद्ध आहे असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं ते शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि शेकरू काय आहे तर तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता असा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळ आलेला आहे मग <coughs> त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे शेकरू लिहायचं आहे त्याचबरोबर भीमाशंकर हे पा काय आहे जे एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि या बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत तर पाच ज्योतिर्लिंग हे काय महाराष्ट्रात आहेत ओके त्याचबरोबर भीमाशंकर या ठिकाणी काय होतो भीमा नदीचा उगम होतो भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर ती कृष्णा नदीची उपनदी आहे ओके पुढचा प्रश्न जाऊ प्रश्न क्रमांक किती आहे पंधरा आहे काय विचारलंय या ठिकाणी पाण्याचे रेणूसूत्र काय आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे काय विचारलाय पाण्याचं रेणूसूत्र काय आहे असं विचारलंय आपल्याला तर पाण्याचं रेतनुसार तुम्हाला तसं एच टू ओ आहे परंतु हे अशा प्रकारे लिहिलं जात नाही आता या ठिकाणी पहा टायपिंग मिस्टेक आहे एच टू आणि ओ अशा प्रकारे लिहिलं जातं म्हणजेच पाण्याच्या एका रेणूमध्ये पा पाण्याच्या एका रेणूमध्ये पहा एच टू ए म्हणजे दोन हायड्रोजन आहेत काय आहेत दोन हायड्रोजन आहेत आणि ओ म्हणजे काय आहे तर ओ म्हणजे ऑक्सिजन आहे ओके म्हणजे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन जर एकत्र आला तर काय होतं पाणी तयार होतं ओके आणि पाण्याचं रेणू वस्तुमान किती आहे हे सुद्धा लक्षात असू द्या पाण्याचं रेणू वस्तुमान हे अठरा आहे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक सोळा आहे या ठिकाणी आपल्याला विचारलंय स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते तर स्पायरोगायरा ही वनस्पती थॅलोफायटा या वर्गात मोडते परीक्षेमध्ये खूप वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात असू द्या स्पायरोगायरा म्हणजे जी काय आहे एक शेवाल वर्गीय वनस्पती आहे म्हणा किंवा शेवाळ आहे असं पण तुम्ही समजू शकता ओके पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो अजूनही जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करायचा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंटमध्ये मात्र नक्की जाऊ ओके पुढचा प्रश्न आहे आपला सतरा नंबरचा काय विचारलंय स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे काय विचारलंय स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे असं विचारलेलं आहे मग तुम्हाला माहित असेल किती आहे एकशे ब्याऐंशी मीटर आहे आता ही एकशे ब्याऐंशी मीटरच का आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर ठीक माहिती नसेल तर लगेच सांगतो गुजरात राज्यामध्ये एकूण विधानसभेच्या जे सदस्य आहे त्यांची संख्या सुद्धा किती आहे एकशे ब्याऐंशीच आहे ओके मग या ठिकाणी पहा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा काय जगातील सर्वात उंच पुतळा आहे जगातील सर्वात उंच पुतळा कोणता असा प्रश्न आला तर तुम्हाला बिनभोबाट उत्तर लिहायचं स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या किनारी आहे तर ते नर्मदा नदीच्या किनारी आहे ओके कोणत्या राज्यात आहे तर गुजरात राज्यामध्ये आहे हे लक्षात असू द्या महत्वाची माहिती आहे ओके <coughs> स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यटकांसाठी कधी खुला झाला असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर तो एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी सुरू झाला होता आणि एकतीस ऑक्टोबर ही काय आहे पटेलांची जयंती आहे लक्षात असू द्या खूप महत्वाचं आहे पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे काय विचारलाय याच्यामध्ये पहा हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे काय विचारलंय हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे असं विचारलेलं आहे मग कोठे आहे ती गुलमर्ग या ठिकाणी आहे आता हे गुलमर्ग कुठे आहे हा तुम्हाला प्रश्न पाडला पाहिजे तर गुलमर्ग हे कुठे आहे काश्मीरमध्ये आहे ओके त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात असू दे हे पण महत्वाचं आहे की इथे काय आहे पहा लेह लडाख इथे काय आहे डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय ॲटिट्यूड रिसर्च जवळपास सारखेच आहेत फक्त इथं डिफेन्स शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे जर डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय ॲटिट्यूड रिसर्च असं जर विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला लेह लडाख लिहायचं आहे आणि फक्त हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचं आहे गुलमर्ग लिहायचं आहे ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक एकोणीस आहे काय विचारलंय काजीरांगा अभयारण्य डॅडॅस यासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे काजीरंगा अभयारण्य तर ते एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे कोणत्या कशासाठी प्रसिद्ध आहे एकशिंगी गेंड्यासाठी आहे कोणत्या राज्यात आहे असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो कोणत्या राज्यात आहे आसाम राज्यामध्ये आहे कोणत्या नदीच्या किनारी आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या किनारी आहे ओके पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक वीस आहे काय विचारलं या ठिकाणी पहा खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही नाही असं विचारलेलं आहे ऑप्शन आहे पेंच रणथंबोर मेळघाट आणि ताडोबा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपले पंच्याण्णव हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत लवकरच आपले काय होणार आहेत एक लाख सबस्क्राईबरचा टप्पा आपण काय करणार आहोत पूर्ण करणार आहोत ओके त्याच्यामुळे फटाफट ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहिलं आहे त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ओके आपण दररोज तुमच्यासाठी जे केचा महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच घेत आहोत या अगोदरचा आता हाच आपला प्रश्नसंच कितवा होता तर हा नववा प्रश्नसंच होता म्हणजे या अगोदरचे आठ प्रश्नसंच तुम्हाला काय करायचे आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायचे आहेत मित्रांनो ओके व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून असेल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला काय करायचा नक्की फॉरवर्ड करायचा मित्रांनो ओके धन्यवाद भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र